नमस्कार मैत्रिणींनो, पूजा रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीची आंबाड्याची गरगट्टा भाजी. ही भाजी माझी आई आजी करायच्या आणि मला ती भाजी खूप आवडते आणि ही भाजी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि या पद्धतीची भाजी तुम्ही घरी नक्कीच करून पहा, तुम्हालाही आवडेल ही अपेक्षा. चला तर मग ही आंबाड्याची भाजी कशी बनवायची ते आपण पाहूया. त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं हे एकदम फ्री असतं. आपण आता साहित्य पाहूया. इथे मी आंबाड्याची भाजी घेतली आहे, निवडून घेतलेली आहे. मीठ, हळद, मोहरी, जिरे, शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ, ज्वारी, तेल आणि हिरव्या मिरच्या, लसूण. आपण हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत थोड्याशा तेलामध्ये. आता आपण कृतीकडे वळूया. प्रथम आपल्याला ही हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये 10 मिनिटं शिजत ठेवायची आहे आणि हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आणि भाजल्यानंतर हे शेंगदाणे 1/2 आपल्याला असे या खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत. नंतर ही डाळ अर्धी शिजत आल्याच्या नंतर आपल्याला हे शेंगदाणे या डाळीसोबत शिजून घ्यायचे आहेत. आणि ही ज्वारी, ही ज्वारी आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे. निवडून झाल्यानंतर आपल्याला या खलबत्त्यामध्ये आपल्याला जाडसर कुटून घ्यायची आहे. मिक्सरवरती पण तुम्ही कन्यासारखी करू शकता. नंतर याला चाळून घ्यायची आणि याच्या जाडसर कन्या तयार होतील. आणि ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून पाण्यामध्ये उकडायला ठेवायची आहे. प्रथम आपल्याला ही भाजी उकडून घ्यायची आहे. ही भाजी आता उकडून झालेली आहे. याचप्रमाणे आपल्याला ज्वारीच्या कन्या, हरभऱ्याची डाळ ते शेंगदाणे उकडून घ्यायचे आहे. हे पहा, आपण ज्वारीच्या कन्या पण शिजून घेतलेल्या आहे. डाळ, हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे हे पण आपण चांगले शिजून घेतलेले आहे आणि यातलं पाणी काढलेलं आहे. प्रथम आपल्याला या मिरच्या आणि लसूण एकत्र कुटून घ्यायचं आहे. तर चांगला ठेचा करायचा आहे. आता हे कुठून झालंय ठेचा. आता आपल्याला या शिजलेल्या कन्यांमध्ये ही हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे टाकायचे आहेत. आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढा हा ठेचा टाकायचा. हा ठेचा भाजून घेतला त्यामुळे आपल्याला यात असंच टाकायचा. यातच आपल्याला मीठ टाकायचं आहे. ही उकडलेली आंबाड्याची भाजी पण आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे.
आपल्याला आता दोन्ही पायात असं पकडून मस्त याला याला चांगला आता आपल्याला घसडून घ्यायचं आहे. असा घोटा नसेल तर तुम्ही या पळीने पण करू शकता. पूर्ण असं दरगट्टा एकजीव करायचा आहे. हे पा अशा प्रकारे आपल्याला हटून घ्यायचं आहे. कढई आपण चुलीवरती ठेवूया. थोडस तेल, मोहरी, या भाजीला थोडासा वेळ लागतो पण चवीला एकदम भारी लागते ही भाजी. माझी आई आजी ही भाजी खूप आवडीने करायची आणि मी आवडीने खायची. जिरे, आता आपल्याला ही भाजी 5 ते 10 मिनिटं फक्त आरावर अशीच झाकून ठेवायची आहे. बाई भाजी, आता आपली भाजी ही शिजून झालेली आहे. तुम्हाला जर ही पारंपरिक पद्धतीची आंबाड्याची भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे आपल्या मैत्रिणींना शेअर पण करा. साईडला जी बेल आयकॉन दिसते त्याला क्लिक करा आणि लाईक पण करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.